सातारा जिल्ह्यात काँग्रेसला आणखीन एक झटका बसलाय. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. युवक काँग्रेसचे शिवराज मोरे आणि आमदार पाटील यांच्यातील वाद पृथ्वीराज चव्हाणांना देखील मिटवता आले नाहीयेत. तसंच पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांना हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. पाहूयात याचा हा वृत्तांत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक झटका बसलाय. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. आनंदराव पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नुकतीच भेट घेतली आहे. 1978 सालापासून आनंदराव पाटील यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. यासाठी त्यांना माजी खासदार प्रेम लाकाकी चव्हाण यांचं सहकार्य लाभलं. गेली 38 वर्ष सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची धुरा आमदार आनंदराव पाटील यांनी सांभाळली आहे. तब्बल 17 वर्ष ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. गेल्या 78 ते आजपर्यंत या जिल्ह्यातली युवक काँग्रेस संघटनेपासून ते जिल्हा काँग्रेस कमिटी पक्षबांधणीचं काम केलेलं आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की माझ्यावर जाणीवपूर्वक काही माणसांनी कट करून त्या संघटनेतनं बाजूल काढायचा प्रयत्न केला. तरी मी कधीही त्याच्यावर केलं नाही. मला खूप पक्षानं दिले आणि नेत्या माझ्या प्रेमलताई चव्हाण यांच्यावर 78 साली मी युवक काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता. परंतु आज पूर्णपणे डावलून आज जो चालला आहे निर्णय, आज मेळावे कराड तालुक्यात दक्षिणमध्ये मतदारसंघात झाले. कराडची नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, त्या काळामध्ये माझ्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेले प्रयत्नाची पराकाष्ठा करून तरी देखील काही मंडळींना वाटतं आहे की नानाच्या थांबण्यामुळं नुकसान होईल असं भरवलं गेले. ते चूक का बरोबर हे काळ ठरवेल. परंतु मी शुक्रवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे माझ्यावर गेली 40 वर्ष संघटनेत काम करतायत त्या सर्वांचा सल्ला घेऊन त्यांचा विचारविनिमय करून मग मी तो निर्णय घेतला. 2014 विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून विजयी झाले. त्यांच्या विजयाचं श्रेय आमदार आनंदराव पाटील यांचंच आहे असं मानलं जात आहे. पण गेल्या 3 वर्षांपासून आनंदराव पाटील यांना पक्षांतर्गत वादाचा सामना करावा लागतोय. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवराज मोरे आणि आमदार आनंदराव पाटील असे 2 गट निर्माण झाले आणि या दोघांत दरी निर्माण झाली. या दोघातील वाद इतके विकोपाला गेले की ते पृथ्वीराज चव्हाण यांनाही मिटवता आले नाहीत. आनंदराव पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यानं पक्षाला मोठं नुकसान होणार आहे. गेल्या 2 वर्षापासून आनंदराव पाटील यांना थोडंसं बाजूला सारलं गेलेलं आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. मात्र ही भावना का निर्माण झाली, कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर नानाने जे अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांच्या कामाची दखल बाबांनी घेऊन त्यांना आमदारकी दिली. मात्र गेल्या 2 वर्षात त्यांना बाजूला सारण्याच्या प्रक्रियेमुळे आणि अतिशय जवळच्या लोकांच्या काही चुकीच्या फिडिंगमुळे आनंदराव पाटलांच्याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मनात जे वाईट मत तयार झालं याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना बसू शकतो अशी परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे. आनंदराव पाटील यांनी 13 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी ते समर्थकांची मतं लक्षात घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी कराड इथं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार आनंदराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर पृथ्वीराज चव्हाण यांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळं भाजपचे डॉक्टर अतुल भोसले यांचा विजय सुकर होईल असं मानलं जात आहे. एकंदरीतच यापुढे कराडमधील राजकीय वातावरण चांगलंच पेटणार असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. विकास भोसले, AM न्यूज, कराड. आणि असं बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका. पात्र AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.